स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला माझं रुटीन दाखवणार आहे आणि एकदम सिंपल असं रुटीन आहे दुपारचं। आणि खूप जणांच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही दुपारचं रुटीन थोडंसं शेअर करा आमच्यासोबत। तर 11 वाजेपासून ते 3-4 वाजेपर्यंत मी दाखवते माझं रुटीन काय असतं काही नाही। तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। आवडलास नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट देखील करायला विसरू नका। आपले घरगुती रुटीन एकदम सिंपल असतात, एकदम साधे सिंपल व्हिडिओ असतात, जसे असतं म्हणजे रिअल जे आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। आणि ही आहे आपली इशू बेबी, तर इशू बेबीचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच आहे मी। तर आत्ता वाजलेत 11, जसं की मी तुम्हाला टायमिंग दाखवलं आहे आता दाखवणार आहे पुढे बघा। तर 11 वाजलेत आणि 11 वाजल्यापासून मग पुढं काय चाललं आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला दाखवते। 11 वाजता मी म्हणजे बाकीचं सगळं काम लवकरच आवरलेलं असतं। 11 वाजता मी काय करते, जे काही बाकीची कामं असतात समजा दळण वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेत असते। कारण कधी कधी संपतं किंवा मग हरभरा नीट करायचं किंवा मग कुठल्या डाळी नीट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी 12 वाजेपर्यंत असतात। मग 12 वाजता काय असतो, 12 वाजता इशू बेबीकडे असतं। तर इशू बेबीचं बघा, आता वाजले होते 11, तर 11 पर्यंत सगळं काम उरकतं। आता मी निवांत बसली आहे, एक तासभर बसते शांत, आणि इशू बेबी शेजारच्या घरी खेळायला गेली आहे। आता ती 12 वाजता येते ती वापस, आणि म्हणजे ती रोजच असं टायमिंगला नाही जात, तर ती आता आली आहे। पाहू शकता तुम्ही कशी करते, शेजारी खेळते खूप सारं। आणि आता वाजलेत बघा 12, आणि 12 वाजता तिचं चाललंय। आणि पुढं मी तिला चायनीज नूडल्स दिलं होतं खायला, तर तिने सगळं खाली टाकलंय। आणि बघा आता कशी करते, अशी व्यवस्थित खात नाही काय नाही, ती अशीच करती आणि सगळं खाली सोडून देते। कारण तिला आवडत नाही एवढं जास्त असं बाहेरचं खायचं, मग घरामधले पण तेवढं तिने असं आवडीने काही असं हे करत नाही, थोडंफारच एखादी दोन घास खाती आणि तिला तेवढंच मग वाटतं। आणि सध्या आता तिला ॲपल आवडते, ॲपल म्हणती। आणि बघा आता कशी करते, लई म्हणजे तिचं नकटं नाकाचं लई आगाऊपणा करतं। आणि हिच्यामध्येच दिवस जातो माझा, आणि हाच टाईम असतो तुम्हाला मी सांगते। आता ह्या जरा राडा दिसतो आहे तुम्हाला थोडासा घरामध्ये, परंतु कसं आहे ते खोकडं, तिचं एक छोटं खोकं होतं ना ते तो थोडंसं म्हणजे हे झालं आहे, तोडलं आहे तिने, कारण सारखं बसून बसून त्यामुळे तो जी खेळणी आहेत ना ती तशी पडली आहेत। आणि मागची ओढणी आहे ना, तर तिने तिथं जाऊन पिशवीमध्ये मी तिचे सगळे कपडे ठेवते ना, तर त्यातले काढलेत आणि इकडे तिकडे ओढणी वगैरे टाकून दिली आहे माझी। तर तिचं काम असतं ते पलीकडच्या रूममधलं आणते, इकडं टाकते, इकडचं तिकडं टाकते, सतत चालूच असतं तिचं। आणि मी इकडच्या आवरेपर्यंत एक 5-10 मिनटामध्येच बघा तिने इतका कारभार केला आहे। आणि त्यानंतर मग खाणं पिणं तिचं असतं चालू, मग परत तिला सांभाळणं, आणि घरात चकाचक आहे सगळं स्वच्छ केलं आहे। आणि तिचंच आता चाललं आहे इशू बेबीचं सांभाळायचं। आणि मी तिला जस्ट बोलत होते तर ती पण मला रिप्लाय चांगला देत होती, चांगले बोलत होती थोडं थोडंसं। आणि आता हे सगळं आवरायचं मला, आणि बेडशीट पण टाकायचं आहे। तर ते मला सांगितलंच आहे की मी अजून थोडं स्वच्छ केलेली नाही आहे त्यामुळे तशीच ठेवली आहे। तर आपली इशू बेबी आता इतकी आगाऊ झाली तुम्हाला सांगते, काय करते माहिती का, जेव्हा आपण यायचं आहे ना, जेव्हा आपण तिला हे करायचं असतं समजा खेळायचं असतं किंवा मग काही करायचं असतं, ती डायरेक्ट पलंगावर येते, वरती बसती, वरती खायचं प्यायचं सगळं वरतीच म्हणती, त्यामुळं मग थोडंफार इकडे तिकडे होतं आणि त्याच्यामुळं मग मला सारखं सारखं धुवायला लागतं। प्रत्येक आईचं हेच काम असं लागतं सध्या छोटी बेबी असल्यावर। ओ पिलू, काय पिलू, पप्पा कुठे गेले तुझे, कुठं अयो दात कशी दाखवती, मामी कुठे गेली, मामी तुला नाही नेली, मामी तुला नाही, शेजारच्या वहिनीला म्हणते ती मामी मामी सारखं त्यांच्याकडेच असते सारखी। तर आता मी आवरते म्हणजे तिला खायला घालते, दाखवते तुम्हाला थोडंसं, परत थोड्या वेळाने पण भेटू। इशूला दिलं बरं का आत्ता मी थोडंसं खायला, तर ती नको म्हणते, कारण तिचं आता पोट भरलेलंच आहे त्यामुळं मग कुठे गं भाऊ, कुठे भाऊ, जायचं बाहेर ना, तर ती मला म्हणते मम्मा मला बाहेर फिरायला जायचंय, तर थोडंसं तिला फिरवून आणते। कारण कसं होतं ना, नंतर ती झोपते आता 12-12:30 कधी पण तिचं, आता जरी झोपलं होतं ती झोपते, परंतु मी आत्ता नाही झोपवते तिला, 1 वाजता झोपवते, जेणेकरून मग बाकीचे माझं काम होतीन असं। तर मी आता झोपवणार आहे तिला, आणि म्हणजे आता खेळवणार आहे, थोडंसं बाहेर जाऊन येतो, मग त्यानंतर भेटूया। आता 12:15 झालेली आहेत आणि आता चाललो आहे आम्ही। तुझा चप्पल घाल, चल चल, हाय भाऊ, चल इथं भांडे पण आहेत, आता ते नितळायला ठेवले, जे जी पशी आली ना काढ चप्पल, चप्पल एका साईडला ठेवायचं, चला आता जे जी पशी, चला जय करा जेजीला, जय करा, तसंच का हा, असं शिकवली का मम्मा तुला, नीट कर जेजी, चल नीट कर, कर डोकं टेकव, डोकं टेकव, डोकं बघाकी डोघाकी नाटकं कसे चालल्या, पुरी शिकवले का मग तिला आता असं, पहिलं अशी डायरेक्ट आली का डोकं आपटायची, हे आमचे जेजी छानसं मंदिर आहे।
इथं आमची इशू बेबी रोज येते, झालं दर्शन की लगेच चप्पल घालायला रेडी, चप्पल तिला लई प्रिय आहे ना इशू बेबी। काय खाती तू दाखव मला, काय खाती, काय खाती बाळा तू, काय खाती दाखव, दाखव मला शोनं बाग। रस्त्याने येता येत असलं की खायला भेटलं आमच्या इशू बेबीला। इशू चल घरी आता, चल मामीला चला म्हणा। सौ फूल खिले जब ये खिला रूप सुनहरा, सौ चांद बने जब ये बना चांद सा चेहरा। कुठे ग मामी पिलो, मामी कुठे ग, मामीला शूटिंग मध्ये नाही घ्यायचं। तू खा ना, तुला दिलंय ना मामीने खायला, तुला दिलंय ना, खाऊन घे। हे बघा घरात सगळं कसं टाकलं, ते पिशवीत होती ना ते सगळं काढले तिने। कुणाची येते डॉल पिळू पिळू पिळू, कोणाची डॉल आहे? जुजू कुठे तुझं जुजू, हे जुजू कसं दाखवते नकट बाळ। नाक कुठे तुझं, नोज नोज कुठे तुझं, नोज कलर लागलाय हाताला ह्याचा, धर खा। तर आम्ही आता जस्ट बाहेर फिरून आलो, आता वाजलेत किती बघा, आता वाजले 12:30, 12:30 आसपास झालेत। तर आतापर्यंत जरासं थोडंसं फिरून आलो, तिला जरासं फ्रेश वाटतं, त्यानंतर आता ती झोपती, झोपती म्हणजे अजून नाही, तिला खायला घालते आता, मग त्यानंतर झोपवते, मग त्यानंतर आपले काम चालूच असतात। बघा व्हिडिओ करून मग काय करत असते माहिती आहे का, कधी कधी व्हिडिओ एडिटिंग होत नाही तर त्यामुळे मग व्हिडिओ एडिट करते, किंवा मग कधी कधी मध्ये बघत असते। आता इशू बेबीला दोन माझ्याकडे मोबाईल आहेत ना, तर झोपत नाही आहे ती, ती तिच्याकडे मागते लगेचच मोबाईल। तर तो वाजले 12:30 आणि आमचं चाललं आहे आता इशू बेबीला खायला घालायचं, तर तिला घेतलं आहे मी आता, घ्यायचं आहे तिला वरचं, तर तिला खायला घेते मी आत्ताच बनवलं आहे जस्ट। आता तिला मी सध्या उपमा बनवला आहे कारण तिला आवडतो उपमा खूप सारा, आणि तिने मोबाईलला पकडत होती, तिला घेऊन गेले मी तिकडं, कारण मोबाईलला गमंत होती, लई जिद्दी आहे म्हटलं। तर ती काय करते माहिती आहे का, तिला तिच्या मनाने सगळ्या गोष्टी हव्या असतात, आणि तिच्या मनासारखं नाही झालं ना मग ती ओरडती किंवा मग रडती। आता तिचे नाटक बघा, ती बघा येतच नाही जेवायला, आता हे स्पीडमध्ये दाखवते म्हणून तुम्हाला असं वाटतं, बघा कशी करते। नको म्हणते खायला, मामीकडं जायचं म्हणते, मामी होती ना जवळ, तर मामीकडं जायचं म्हणते, नाही नकोच म्हणते। खूप म्हणवावं लागतं तिला थोडंसं खाण्यासाठी, कारण तिचं कसं आहे असं चुटकं फुटकं म्हणजे असं इकडं वेगळं वेगळं खाते, परंतु आता हे मोबाईल केला बघा खाली, एकदम असं तिने खालीवर करती मोबाईल हात लावती, आणि त्यानंतर मग मी ती शेजारच्या ताई होत्या ना त्यांना बोलत होते, आणि त्यांना आम्ही वहिनी म्हणतो, आणि इशू बेबी त्यांना मामी मामी म्हणती सारखी। ही दुसरीवाली मामी, ती पहिलीवाली दुसरी एक मामी आहे, ती एक मामी म्हणजे सगळे शेजारच्या ज्या नवीन सून आल्यात ना त्यांना सगळ्यांना ती मामीच म्हणती। अशा पद्धतीने त्या पण खूप चांगल्या आहेत, छान बोलतात, आणि मग बाकीचं आमचं चाललं तर असंच बोलणं, आणि अशा गप्पा बिप्पा पण असतात आमच्याकडे, कारण सगळ्यांना बोलत बोलत आमच्या गप्पा, त्या रोजच्याच माझ्या फ्रेंड्स आहेत, तर त्यांना बोलत बोलत मग तिला चारलं शेवटी। आणि आता वाजलेत बघा 1:15, आणि 1:15 आला आहे हाराचा माल, आणि तरी पण अजून इशू बेबीचं चालूच आहे खाणं, आणि तिचं म्हणजे थोडंसं हे असतं पातळमध्ये बनवते, कारण इशू बेबीला जास्त असं हे जमत नाही त्यामुळं, आणि त्यानंतर मग चालू आहे तिचं खाऊ घालणं। आणि त्यानंतर मग इशू बेबी झोपली 1:00, कम्प्लीट 1:00 ती झोपली आता, आणि तिला खाऊ घालणं झाल्यानंतरच तिला झोपी लावले, आणि त्यानंतर मग आता आपल्याला ओवायचेत हार। तर हार आलेले आहेत, त्यात बघा तुम्हाला झेंडू दाखवते मी कसं आहे, झेंडू आणि छडी तुम्ही बघा कशी आहे, आणि खूप सारा हार आहे, आणि ते पण आपल्याला ओवायचं असतं, आणि वेगवेगळे फुलं, ही गुलछडी बघा कशी दिसते गुलछडी त्यालाच खूप वेळ लागतो माहिती का, त्यालाच तर टेन्शन येतं गुलछडी ओवायचं म्हणलं तर। आणि हे फुलं तुम्हाला माहितीच आहेत, एक एक आपल्याला काढायचे असतात, 3 ठिकाणी लावायचे असतात, खाली आणि वरती 2 ठिकाणी। तर हे सगळं घर क्लीन क्लीन आहे, तेव्हाच सगळं झालेलं होतं काम आपलं। आता तिला पण झोपायला लावले, आता बसायचं हार ओवायला, तर मी तुम्हाला दाखवणारच आहे हार कसे होते काय नाही मी, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाच बघा। तर चला आपण आता हार ओवायला घेऊया, ती झोपल्यानंतर 1:00 मी बसते हार ओवायला। तर आता 1:00 मी जेवण करते किंवा मग हार ओवायला बसते, ह्या दोन्हीपैकी एक काम असतं। तर सध्या आता मला सकाळी एवढी भूक नव्हती कारण थोडंसं लेट झाला होता, आणि माझ्यासोबत ती फ्रेंड्स पण होते, तर आम्ही त्यांच्यासोबत बोलत बोलत मग माझं हे काम करत होते मी, आणि बाकीचं जे हे आहे ना ते मी प्लेटमध्ये म्हणजे कालच काढून ठेवलेलं होतं, तर ते थोडंसं काढते आणि एक एक फुल साईडला काढून ठेवते, मग त्यानंतर आपलं बाकीचं व्हायचं होतं, त्यांना गप्पा मारत मारत खात होते, आणि मैत्रिणीसोबत गप्पा मारत असल्यावर मग काही टेन्शनच नसतं कामाचं याचं, त्यामुळे म्हणलं ते आहेत तर बसल्यात तर आपण करूयात काम, करून पटापट घेऊया त्यांच्यासोबत बोलत बोलत। त्या पण घेतात, पण त्यांनी आज सुट्टी घेतलेली आहे सगळेजण, इथे आमच्या शेजारचे कोणाच असं या टाईमला रिकामं नाही बसत, सगळेजण काम करतात,
परंतु आज त्यांचं म्हणजे त्यांनी घेतलेले नव्हते हाच फूल, मीच म्हणजे माझ्याकडे मी घेतले होते त्यांनी नव्हते घेतले, त्यामुळे मग आमचं चालू होतं बोलत बोलत। मग आता हा पिवळा झेंडू घेते, त्यानंतर मग आता आपल्याला छडी गुलछडी घ्यायची आणि ओवायला घ्यायचे। तर अशा पद्धतीने दुपारचं असतं माझं काम, एवढं काही नाही, साधं सिम्पलच रुटीन असतं, तुम्हाला माहितीच आहे। खूप जण माझे जुने व्हिडिओ जर खूप जण बघत असतील तर अशा पद्धतीनेच माझं सगळं दिवसभराचं रुटीन असतं। तर 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत हे आजचं रुटीन आहे। आता मी काय करते माहिती का, आता हार होते आणि किंवा मग सकाळी जेवण झालेलं असतं, कधीतरी दुपारी 2 वाजता जेवते, कधी 3 वाजता जेवते, म्हणजे असं तसं टायमिंगपर्यंत असतं बरं का, 1 ते 1.5 मध्ये मी जेवायची पहिलं। पण आता हार आल्यापासून कसं होतं, थोडंफार पुढं मागं होतं, कारण आपल्याला वाटतं की जाऊ द्या हार होऊया पटापट, कारण येशू बेबी उठली ना मग नाही का हार व्हायचं थोडंसं हे होतं, कारण मग तिला सांभाळायला लागतं, ती इकडे तिकडे पळती, तिला लक्ष द्यायला लागतं त्यामुळं। आणि अच्छा आत्ता असं होतं, आता येशू बेबी उठते थोड्या वेळानं बघा, अशा पद्धतीने मग मी हार होत होते। तर असं फटाफट 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 आता मी हार होऊन घेते आणि ताई होत्या गप्पा मारायला, त्यामुळे मग मस्त वाटत होतं गप्पा मारत मारत, कारण रोज मला एकट्यालाच ओवायला लागतं। आज त्या आल्या होत्या, त्यांना म्हणलं बसा, तर त्या बसल्या होत्या मस्त अशा। आणि बाकी मग इकडे तिकडे पसार आज आहे आणि बेडशीट आज तुम्हाला दिसली नाही, कारण तुम्हाला सांगितलं, याचं कारण मी परत तिसऱ्यांदा सांगते आता, कारण कसं तरीच वाटतं ना बेडवरती बेडशीट नसेल तर। पण आता सध्या ती दुसरीवाली धुतली आहे आणि पहिलीवाली वाळी नव्हती आणि येशू बेबी सारखी खराब करते, त्यामुळे मला सारखं धुवायला लागतं असं होतं। आणि असू द्यात दिवसभर तेवढंच, नाही का गादी पण मोकळी राहील आणि फॅन वगैरे लावला ना तर सुकून निघते चांगली, असे तेवढं हे होत नाही, कारण कधी कधी येशू बेबी खायला वर घेते ना तर कधी कधी खाली सांडलं जातं असं होतं। अशा पद्धतीने बघा हार होणं चालू आहे माझं, असं मी हार होते रोज होते। आणि सगळेजण म्हणतात की किती रुपयाला हार होतात, तर त्याचं मी सांगते, 2 रुपयापासून 15 रुपयापर्यंत असतं आणि एकच सेम हार रोज रोज नसतात, वेगवेगळे असतात, त्यामुळं मी एकाच म्हणजे प्रत्येक हाराची एक वेगवेगळी किंमत तुम्हाला नाही सांगू शकत, अशा पद्धतीने असतं। पण एवढं आहे की चांगले घर बसल्या जागी चांगलं म्हणजे काहीच नाही येण्यापेक्षा थोडंसं इन्कम येतं त्यावनी, त्यामुळे मी करत असते। तर अशा पद्धतीने हे आहे आणि हे हार मी हळूहळू हळूहळू होते, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे कसं होती अशा पद्धतीने। आणि 2-4 गप्पा पण माराव्या म्हणल्या, तर अशा पद्धतीने कसं दुपारचा टायमिंग मला असा पण जात नव्हता, येशू बेबी झोपली ना तर करमत नव्हतं, त्यामुळे मग हे असं माझं रुटीन असतं। आणि हा हारामुळं मग बाकीचे कामं राहतात पेंडिंग, तसेच काही एक्स्ट्राचे असली तर सकाळी होतात किंवा मग 4 पुढून होतात, अशा पद्धतीने मी करते, कारण 4 काही नसतं। आणि अशी मी झोपली ना, मला झोप पण नाही येत आणि एवढं मला दुपारी अशी झोपावंसं पण नाही वाटत, त्यामुळं मग मी आराम वगैरे काही करत नाही। तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, छानसं असं झालं आहे गप्पा मारत मारत माझा हा हार बनला एक। अशा पद्धतीने मला सगळे हार बनवायचे असतात, तर तुम्हाला मी दाखवते सगळे हार बनले ना, तर तुम्हाला मी दाखवते कसे असतात काय नाही। तर अशा पद्धतीने हे बघा कसलं भारी दिसत आहे तो हार, आणि वेगवेगळे असतात रोज, हा वेगळाच आहे, परत मागं तुम्हाला दाखवलं तर तो वेगळाच होता, आणि अशा पद्धतीने असे वेगळे। इथं बघा आता पूर्ण हार झालेले आहेत, तर हे हार जे आहेत असं गट्टे करू करू बांधून बांधून ठेवायला लागतात, 8-8 चे 2 हार आहे ते बांधून ठेवते मी। त्या ताई गेल्या, आता वाजले 2:45, तुम्ही बघा 2:45 वाजलेत आणि 2:45 वाजेपर्यंत माझे एवढे हार झालेत, आता 16, 17, 18, 20 हार झालेले आहेत। हे सगळे असे मी बाहेर आणून ठेवते, जेणेकरून नाही का मग त्यांना न्यायला सोपं जातं अशा पद्धतीने। हे बघा किती वाजले दादा, झोप झाली, खाऊन झालं उठून, हे नाही इशू, किती वाजल्यात, 3:10-15 झाली आहेत, तर झाली मॅडमची झोप झाली, खाऊन झालंय, आता अजून हार व्हायचेत बघा, इथे पाठी मग तसेच हार आहेत अजून, ते चालू आहेत अजून करायचं काम, आणि तो कॅमेरा ठेवला होता तिथं त्यामुळे पिशवी ठेवली आहे। तर अशा पद्धतीने रुटीन असतं, आता याच्या पुढं काय असतं तुम्हाला सांगते। बाकीचं खूप दिवसापूर्वी मला एका ताई म्हणल्या होत्या की दुपारचं रुटीन दाखवताय तुम्ही मला कसं काय, आणि येशूबेबीचं पण दाखवले। तर आता ती कसं खेळत राहते, तिला ॲपल वगैरे काहीतरी चिरून दिला ना, ती खात अशी खेळत राहते, थोडंफार दिले खायला, मग आता ती झोपती आणि मग त्यानंतर बाकीचे कामं माझे। आता एक गोसवलं आहे, आता मी काय पिलू, तर 3 वाजलेत, हां हा ॲपल चिरून देऊ, देते मग 3:30-4 वाजेपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत असतं कधी कधी, कधी कधी 4 वाजेपर्यंत असतं, आणि जास्त सीझन वगैरे असेल तर मग जास्त पण वेळ असतो। काय पिलू तर माझं चालू असतं, मग त्यानंतर इशूला बाहेर पण सोडते मी खेळायला, म्हणजे बाहेर खेळते ती 4-5 वाजता 4 पुढून, कारण आता सध्या सगळे झोपलेले असतात। ॲपल देऊ, ॲपल देऊ, थांब 2 मिनिट बर माझ्या, तिला दिलाय, ती खात राहते काही नाही टेन्शन तिचं। आता मग बाकीचं आता ही घरातच खेळते 4-4 वाजेपर्यंत, कुठं नाही जात मग घरात, मग ती कारण सगळेजण झोपलेले असतात चाळीतले लोक, त्यामुळे मग बाहेर नाही सोडत, कारण गर्दा वर्दा होतो, त्यामुळे मग आता बाकीची मी हार वगैरे ओवून घेते 4-5 पर्यंत,
मग त्यानंतर पुढं मग असतं बाकीचं नियोजन, मग तिचं खायचं प्यायचं नंतर अजून परत असतं, अशा पद्धतीने असतं. मग माझं पण जेवण झालं, हा रोवण्याच्या अगोदर मी जेवण करून घेतलं, कारण जास्त वेळ जातो ना पुढं पुढं, त्यामुळं मग पहिलंच करून घेतलं. अशा पद्धतीने असतो. तर आजचा व्हिडिओ ह्यामुळंच लेट झाला, कारण आज मी दुपारचं रिटर्न काढत होते आणि तुम्हाला खूप दिवसापूर्वीची इच्छा होती तर ते मी दाखवत होते. आणि दळण पण तुम्ही म्हणताय तर दळण पण मला करायचं असते आणि दळण पण मी कधी मधी करत असते, एवढं काही रोज नसतं. आणि असं नसतं की आज म्हणजे रोजचं असं, पण नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रोजच्याच असतात. आहेतच आता ॲपल खायचं, हे बघा पॅपल काढून दे पॅपल कसं बोलायला लागली ती. तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद. असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असेल तर हां लगेचच बाय. इकडे बाय कर, इकडे माझ्या जोडी बीमध्ये बाय कर ये. तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही नाही, असले आपले नॉर्मल सिम्पल व्हिडिओ असतात, धुवूनच ठेवलेलं होतं मी ते, हिशोब बी खाते. आणि त्यानंतर कसं हारांचं वगैरे हे असतंच आणि त्यामुळं मग माझं काम एक्स्ट्रा जातं. मग तुम्हाला तर माहितीच आहे, हसत खेळत चढत फिरत काम करते मी, एवढं एकदम लोड नाही घेत, त्यामुळं मग चालतं. तर चालते मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेशीर. हा असंच छोटंसं रुटीन होतं जे मी तुम्हाला दाखवले सिम्पलचं, आणि एक्स्ट्राचं काही काम नसतं. चारच्या पुढचं मी रुटीन एखाद्या अजून एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवते, 4 ते 8 पर्यंतचं, कारण 8 ते नंतरचं मी दाखवले, 8 ते 10 माझं रुटीन. तर चला बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा. परत भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय कर पिलू, बाय बाय. असं नाही बाय करायचं, असे बाय या नाही, असं बाय. हां.